अलिबाग आणि उरण दरम्यानच्या करंजा रेवस जलवाहतुकीत दुचाकी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतात. अशा स्थितीत प्रवासी बोटीतून दुचाकी वाहने ने आण करणे चिकरीचे आणि धोकादायक असल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. याचा फटका अलिबागमधील JNPA बंदर परिसरात काम करणाऱ्या कामगारांना बसला आहे. यामध्ये सध्या मुंबई ते अलिबाग दरम्यानची जलसेवा बंद झाल्याने अनेक चाकरमानी अलिबाग ते उरण मार्गे मुंबई असा रेल्वे आणि मोरा मुंबई मार्गाने प्रवास करत आहेत. त्यांना आता रिक्षा तसेच STच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. करंजा ते रेवस दरम्यानच्या प्रवासासाठी या जलमार्गाने दुचाकीसाठी एका फेरीसाठी 100 रुपये मोजावे लागत होते.